मुंबई मध्ये अशा बऱ्याच प्राचीन वास्तू आहेत ज्या आपल्या सभोवताली असून देखील त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही. तसाच आहे शिवडी येथील शिवडी किल्ला. शिवडी स्टेशन फाटक क्रॉस केल्यानंतर पुढे सरळ 10 मिनिटे चालल्यानंतर हा शिवडी किल्ला आहे. ती पोज देते बघा. हा. नमस्कार, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आत्ता मी आले आहे शिवडी किल्ला पाहायला. लास्ट इयर 2021 पण मी आले होते, पण कोरोना पॅन्डेमिकमुळे किल्ला बंद होता. तर आता पुन्हा मी आले आहे किल्ला पाहायला. लास्ट इयर मी परत गेले होते, आता पाहूया किल्ला. तुम्ही पण पहा. तर आता मी अशी पायऱ्यांनी चढते आहे, तुम्ही पाहू शकता पायऱ्या आहेत. चालते मी. पायऱ्या चढून गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला प्रशस्त असा दर्गा लागतो. किल्ल्यामध्ये जाताना उजव्या साईडला आपल्याला दर्गा दिसेल. पाहूया आपण. अच्छा, किल्ल्यामध्ये यायला इकडून पण रस्ता आहे. इथून पण आहे, मग इकडून आहे पण. हा, इथून पण रस्ता आहे. आणि किल्ल्याच्या बाहेर पण तटबंदी आहे, आणि पुन्हा आतमध्ये सुद्धा तटबंदी. आता इथून आपण आतमध्ये जाऊया. गेल्या वर्षी बाहेरूनच पाहून गेले, आता प्रत्यक्ष पाहायला मिळतोय किल्ला. मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर पुढे सरळ जायचे आणि डाव्या बाजूला देखील एक दरवाजा आहे. तिथून आपण आत प्रवेश करून पुढे उजव्या बाजूला वळायचे. माझ्या बरोबर हे ॲडव्होकेट काळे पण आलेले आहेत, ज्ञानेश्वर काळे. ते इथेच राहतात, तर ते किल्ला दाखवायला आलेले आहे. हो, मला सांगा आता. हे बघा, हे पण इथे डोअर आहे. मग हे मेन दरवाजा आहे का हा? तो मुख्य दरवाजा आहे, आतमध्ये जायचं. हो हो, आता आतमध्ये जाऊया आपण. इथे पण खिडकी वगैरे आहे काय? पुन्हा इथे पण डोर आहे. आपल्याला तटबंदीकडे जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. या किल्ल्याचा थोडा इतिहास जाणून घेऊया. 1672 जंजिराच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इथे असलेल्या चौकीचे ब्रिटिशांनी नूतनीकरण करून किल्ल्यात रूपांतर केले. हे काम 1680 पूर्ण झाले. या किल्ल्यात ब्रिटिशांचे ईस्ट इंडिया कंपनीचे कार्यालय होते. किल्ला बराच मोठा आहे. हे बघा, इथे पण आहे ते बघण्यासाठी. 1818 नंतर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यावर किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला. त्यानंतर पुढे हे मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोदाम देखील होते. कोणी आकाराचं पण आहे, या खिडक्या असतील बहुतेक. पण मग इथे हॉल पण आहेत, हे कशासाठी म्हणाल? मग खाली पण आहेत एवढ्या एवढ्या खाली कशाला मग? आणि ही मला वाटते कसली खोली असावी हो.
रूम से तोड़ते या रूम से तोड़ते इथे डोर आहे इथे पण डोर आहे चढण्यासाठी पायऱ्या आहेत इकडे काय रे इकडून खाडी दिसते पूर्ण इकडून पूर्ण खाडी दिसते इथूनच आपल्याला फ्लेमिंगो दिसतात ना समोर एलिफंट आहे समोर ते डोंगर दिसते तो ओके ती बोगनवेल बघा ना काय म्हणजे कुठली ती कागदी फुलं ती छान दिसतात ना ती फुलं कुठली वेल म्हणतात त्याला ती मस्त बोगनवेल काहीतरी म्हणतात ती आता नुकतीच या किल्ल्याची गव्हर्नमेंटने डागडुजी केलेली आहे बापरे पायऱ्यांनी वरती चढले इथे रस्ता खा संपला कन्फ्युजन आहे लक्ष नसतं ना कोणी पण खाली पडायचं डायरेक्ट पाहू शकता या दोन अर्धवर्तुळाकार इमारती मध्ये स्पेस आहे आणि दोन बाजूला समोरासमोर या अर्धवर्तुळाकार हा शत्रूला फसवण्यासाठी म्हणजे कोणी आला इकडून आणि हा इथून गेला तर तो डायरेक्ट धावत आला तर खाली क्या रे ऊपर चढ़ रहे सीढ़ी से सीढ़ी किसने लाया इन लोग ने अरे चढ़ो ना चढ़ो इतने ना तू चढ़ो अरे चढ़ो चढ़ो अबे उतरेगा कैसे मैं उतरूंगा अपना माता भाग मैं कैसे जा रही हूँ मैं तो सामने करेगा अंदर आप उसे क्या निकाला अंडे वीडियो भी निकाल रहे दिखाने के चले चले अरे पीछे पकड़ना मम्मी को दिखा दूंगा मैं मम्मी को ये जैसे चढ़ रहा है विदाउट सीढ़ी सीढ़ी में चढ़ भी गया अबे अब अरे बाप रे चढ़ गए ये अबे रस्सी छोड़ मैं रस्सी से चढ़ तुम्हें नहीं चढ़ना था हे पकड़ा सीढ़ी वो इधर से चढ़ा इधर से चढ़ाओ पकड़ बंटा गीता हल्दनकर गीता हल्दनकर नाम बड़ा है येथून मी आता वरती तटबंदीकडे जाते
बापरे, इथे पण डेंजरस आहे. वाव, काय सुंदर सीन दिसतोय. मी लॉकडाऊन में ये मैंने और ब्लॉगिंग करना शुरू किया. बहुत अच्छा लग रहा है. ये गोल क्या है बता सकते हो? ये क्या है? ये गोल हाँ इथे आपल्याला असा हा मिठाकार भाग दिसतो. बहुतेक याच्यावर उभे राहून शत्रूची टेहळणी करता यावी म्हणून असावा. किला ऐसा है कि का देखो वहां से भी सीढ़ी चढ़ने के लिए, लेकिन तुरंत उधर खत्म हो जाती है सीढ़ी. तो दुश्मन को ऐसा पता नहीं चलता था ना. दुश्मन अगर कोई दौड़ के जाएगा तो नीचे सीधा ऐसा. इसका अलग ही है. मैंने पूरा इन्फॉर्मेशन ले लिया इसका. लेकिन ये किस लिए है? ये किस लिए रहेगा पता है? यहाँ पे देखो खड़ा रह के फिर नीचे देख सकते है ना. खड़ा रह के ऊपर तो दुश्मन आ रहे हैं क्या? यहाँ से सब पता चलेगा. इसके लिए रहेगा वो से दिल्ली का अभी. हाँ मैं ऐसे अपना सर चला रहे शायद इसके लिए होगा. दिल्ली का रास्ता और बोलना. हम शिवड़ी कोट में मिले अपना शिवड़ी किले में मिले थे. हाँ शिवड़ी कोट उधर आओ ना आगे ये पट्टी पे से आएगा वैसे, लेकिन डर लगता है. देखो मैं झिकझैक करने आ वो देखो उसका झिकझैक करो. देखना हे बाप रे लड़के. ओ देखो रिटर्न आएगा. ए रिटर्न आ. अरे बाप रे बाप. हाँ अभी डांस कर. अभी डांस कर. इधर तो बाबा चलने में चलूंगी लेकिन डर लगता है. मैं इसके ऊपर भागता भी हूँ. वो काही मुले तुम्हाला ओळखतात? वो बोलते है अथर्व की पिताजी की फ्रेंड है. हम होते ऐसा नहीं ओळखलं तुम्हाला. अर्धवर्तुळाकार इमारतीचा इथून भाग स्पष्ट दिसतो. मध्य स्पेस आणि दोन बाजूला समोरासमोर या इमारत. ती मुलं वरती कुठून चढली आहेत? ती बघा तिकडे. इथे कुठले रूम आहेत? उभे कुठले रूम आहेत? काय यापरे अर्धवर्तुळाकार इमारती मोठच आहे. हवा येण्यासाठी खिडकी पण आहे. चार खिडकी. एक दोन तीन आणि चार.
इथे पण रूम आहे. कोणाचा मुलगा बोललात? ॲडव्होकेट दिनेश मिश्रा यांचा. ओके ओके, तू पण आलास काय बघायला किल्ला? किल्ला पाहायला आलास की खेळायला आलास? पाहायला. कारण कडे बघितलं मी सगळे खेळायला येतात. हे काय खेळतायत बघ ना. मस्त मज्जा मज्जा करून घेतात. तर अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे आणि हा किल्ला फिरण्यासाठी तुम्हाला किमान अर्धा तास पाहिजे. आणि छान वाटतं, भव्य असा हा किल्ला आहे. आणि इथून तुम्हाला खाडीही दिसते आणि तिथे सध्या काम चालू आहे. आणि तुम्ही इकडे नोव्हेंबर ते जून या महिन्यापर्यंत याल तर इथे तुम्हाला फ्लेमिंगो बर्डसुद्धा पाहायला मिळतात. तेव्हा हा किल्ला पाहायला नक्की या. तर आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर क्लिक करा. तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.